नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। मुंबई ठाणे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह ठाणे येथे महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल व महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दल या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने कळवा, शास्त्रीनगर, जानकीनगर व धारावी झोपडपट्टी या भागातील खाडी किनारी असलेल्या पुलाच्या खालील झोपडी धारकांच्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पतविक्रेत्यांच्या व करोना काळात काम करणाऱ्या असंख्य करोना योद्ध्यांच्या कामावर गदा आली असून असे शेकडो कामगार आजही सरकारने दिलेल्या आश्वासनावर विसंबून राहून बेरोजगार आहेत। अशा असंख्य प्रश्नांवरती आयोजित बैठकीमध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून झोपडपट्टी धारकांचे प्रश्न व पतविक्रेत्यांच्या कामगारांच्या प्रश्नावर आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पथारीचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते माननीय श्री आबासाहेब शिंदे व पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय श्री लहू अण्णा गायकवाड यांनी असंख्य प्रश्नांवर संबंधितांना मार्गदर्शन केलं। यावेळी श्री दत्तात्रय क्षीरसागर कार्यालय पथारी सुरक्षा दल, श्री नवनाथ काळे संपर्क प्रमुख सागर भंडलकर व ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी सुचित्राताई स्वामी, लक्ष्मीताई भडवळकर, रोहिणी पवार, नितीन टाकळकर, मनीषाताई टाकळकर, आतिक भाई शेख, श्याम सांगवी इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। लवकरच महाराष्ट्र कामगार सुरक्षा दलाच्या वतीने स्थानिक पालकमंत्री, सर्व नगरपालिकांचे आयुक्त यांची संयुक्त बैठक लावून न्याय मिळवण्यासाठी निवेदन सादर करण्यात येईल व पुढील कायदेशीर दिशा ठरवण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320